नमस्कार मित्रांनो ई सी जीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ई सी जीचा हा दुसरा व्हिडिओ आपण लीड्स ई सी जी लीड्स कशा लावायच्या याच्या बाबतीत बनवलेला आहे ई सी जीचा पहिला व्हिडिओ जो आहे तो त्याचे डेफिनेशन्स आणि ई सी जीचे इंडिकेशन्स म्हणजे ई सी जी म्हणजे काय आणि ई सी जी काढावा याच्या संदर्भातला आहे ओके तर दुसरा व्हिडिओ आहे की ई सी जी लाव काढताना की त्याच्या लीड्स कशा लावायच्या असतात लीड्स कशा लावायच्या असतात तर ई सी जी लीड्स व्यवस्थित लागल्या तरच ही छातीची पट्टी व्यवस्थित निघेल तर ई सी जीच्या लीड्स ह्या दोन प्रकारच्या असतात कोणत्या कोणत्या तर पहिले आहे चेस्ट लीड्स आणि दुसऱ्या आहेत लिम लीड्स आपण पहिल्यांदा बघणार आहोत चेस्ट लीड कशा काढाव्यात तर चेस्ट लीड समजण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे ते आहे स्टर्नम म्हणजे छातीचं चा मधलं हाड ओके दुसरा आहे पार्ट तो स्टर्न स्टर्नम झाल्यानंतर क्लॅविकल ज्याला आपण कॉलर बोन म्हणतो तो, तो पार्ट तिसरा आहे तो ॲक्झिला रिजन ओके म्हणजे ज्याला आपण काख म्हणतो किंवा आर्मपीठ म्हणतो ह्या गोष्टी तर जी पहिली चेस्ट लीड आहे व्ही वन ही राईट साईडला राईट साईडला स्टर्नम जो आहे छातीचं जे हाड आहे त्याच्या राईट साईडला उजव्या बाजूला चौथ्या इंटरकॉस्टल स्पेसमध्ये लावायची असते ओके चौथ्या इंटरकॉस्टल स्पेसमध्ये उजव्या बाजूला छातीला ही चेस्ट लीड लावायची असते व्ही वन व्ही टू ही चौथ्या इंटरकॉस्टल स्पेसमध्येच लावायची असते चौथ्या इंटरकॉस्टल स्पेसमध्येच लावायची असते पण ही डाव्या बाजूला लावायची असते म्हणजे छातीचं जे हाड आहे त्याच्या उजव्या बाजूला व्ही वन आणि डाव्या बाजूला व्ही टू लावायचे असते ओके तर तुम्हाला वित्री लावण्याच्या पहिले व्ही फोर कुठं लावायची हे माहीत पाहिजे कारण व्हित्रीचं लोकेशन जे आहे हे व्ही टू आणि व्ही फोर यांच्यामध्ये येतं व्ही टू अँड व्ही फोर यांच्यामध्ये येतं म्हणून व्ही फोर ही जी आहे ही फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस जी तुम्हाला आता फोर चित्रामध्ये दिसत असेल की फोर्थ फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस जे आहे त्याच्याबरोबर जो क्लॅव्हिकल ज्याला आपण कॉलर बोन म्हणतो त्याच्यामधनं जी लाईन येते त्याला मिड क्लॅव्हिकलर लाईन म्हणतो त्या मिड क्लॅविकलर लाईनला फिफ्थ इंट्रोकॉस्टल स्पेसमध्ये आपण काय लावतो व्ही फोर लावतो ओके व्ही फोर आपल्याला कळालं व्ही वन व्ही टू व्ही फोर कळालं तर व्ही टू अँड व्ही फोर व्ही टू अँड व्ही फोर यांच्यामध्ये जी जागा आहे ते त्याच्यामध्ये आपण व्ही थ्री लावतो आपल्याला कुठल्या कुठल्या लीट समजल्या आता व्ही वन व्ही टू व्ही थ्री अँड व्ही फोर तर व्ही फाईव्ह जे आहे व्ही फाईव्ह जी आहे ही लेफ्ट साइडलाच व्ही फोर जो आहे तो व्ही फोरच्या डाव्या बाजूला व्ही फोरच्या डाव्या बाजूला जो ॲक्झिला आहे ज्याला आपण आर्म म्हणतो काय म्हणतो म्हणतो ॲक्झिला त्याच्या बाजूला अँटेरियर ॲक्झलरी लाईन जो आर्म आहे त्याची जी अँटेरियर लाईन आहे त्या अँटेरियर लाईनला आपण व्ही फाईव्ह लावतो अँटेरियर ॲक्झलरी लाईनला व्ही फोरच्या बाजूला आपण व्ही फोर लावतो व्ही फाईव्ह लावतो ओके आपल्याला कुठल्या कुठल्या लीड्स भेटल्या आता व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर अँड व्ही फाईव्ह तर व्ही सिक्स जो आहे व्ही सिक्स जो आहे तो हा व्ही सिक्स आपण कुठं लावतो मिड ॲक्झलरी लाईन म्हणजे जी, जी आपली काक आहे आर्मपीट आहे यांच्यामध्ये बरोबर आपण व्ही फाईव्हच्या बाजूला लावतो म्हणजे आर्मबीडची जी लाईन आहे मधली बरोबर त्याच्या मध्यावर आपण व्ही सिक्स लावतो व्ही फाईव्हच्या बाजूला डायरेक्टली म्हणजे जरो जर जे काक का आहे त्या काकच्या का बरोबर खाली आपण कुठली लीड लावतो व्ही सिक्स लावतो हे लक्षात ठेवा व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह व्ही सिक्स जर व्यवस्थित लागल्या तरच आपल्याला छातीची पट्टी ही व्यवस्थित काढता येते लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्हाला या चेस्ट लीड्स व्यवस्थित लावायच्या आहेत ओके आता दुसरा जो पार्ट आहे तो लिंब लिड्सच्या बाजूचा आहे कुठल्या लिंब लीड्स म्हणजे हाता आणि पायाला ज्या लीड्स लावल्या जातात त्या कुठं कुठं लावाव्यात कशा लावाव्यात ओके तर आपल्याला माहित आहे की आपल्याला दोन हात आणि दोन पाय आहेत राईट आर्म लेफ्ट आर्म लेफ्ट लेग आणि राईट लेग तर आपण काय काय लावणार आहोत तर राईट आर्म जो आहे याला कलर कोडिंग असतं मित्रांनो लक्षात ठेवा याला कलर कोडिंग असतं तर राईट आर्म जो आहे त्याला व्हाईट कलरची लीड लावली जाते लेफ्ट आर्म जो आहे त्याला ब्लॅक कलरची लीड लावली जाते राईट लेग जो आहे त्याला ग्रीन कलरची लीड लावली जाते आणि लेफ्ट लेग जो आहे त्याला रेड कलरची लीड लावली जाते लक्षात ठेवा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे आता की कुठला कलर कुठं लावला जातो जो राईट आर्म आहे त्याला व्हाईट कलर लावला जातो लेफ्ट आर्म आहे त्याला ब्लॅक कलर लावला जातो राईट लेग जो आहे त्याला ग्रीन कलरची लीड लावली जाते आणि लेफ्ट लेग जो आहे त्याला रेड कलरची लीड लावली जाते लक्षात ठेवा व्हाईट ब्लॅक ग्रीन अँड रेड ह्या लीड्स कलर कोडिंगनुसार राईट आर्म लेफ्ट आर्म राईट लेग अँड लेफ्ट लेगला लावायच्या असतात तर या ज्या लीड्स आहेत या लीड्स व्यवस्थित लावणं गरजेचं आहे र ज्या चेस्ट लीड्स आहेत त्या व्यवस्थित लागल्या लिम लीड्स व्यवस्थित लागल्या तर तुमचा ई सी जी जो आहे छातीची पट्टी जी आहे ही व्यवस्थितरित्या निघते आणि व्यवस्थित नित्या निघली तरच तिथं डिसीज हा डायग्नोज करता येतो ओके थँक्यू आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या लीड्स ज्या आपण आता लावलो या लीड्स लावल्यानंतर ई सी जी वेव या कशा डेव्हलप होतात ओके थँक्यू